मला वाटतं आदरणीय शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे सातत्यानं अशा आढावा बैठका घेत असतात आणि तेथूनच्या शिवसैनिकांची मन आणि मत त्याची माहिती घेऊन ते सांगतात तुम्ही त्या संदर्भात तुम्ही ठरवायचंय, आपल्याला जिंकायचंय. आणि या देशातलं सगळ्यात मोठं संकट आहे ते म्हणजे लोकशाही जिवंत ठेवण्याचं, देशातील संविधानाचं संरक्षण करण्याचं संकट आज सगळ्यात प्रथम प्राथम्यानं पाहिलं पाहिजे. अनेक प्रश्न आहेत दैनंदिन जीवनातल्या प्रश्नांवर हे सरकार राज्य असो किंवा केंद्र असो पूर्णपणे अपयशी आहे. म्हणून भावनिक मुद्दे घेऊन धार्मिक मुद्दे घेऊन लोकांना भडकवायचं किंवा भ्रम निर्माण करायचा आणि त्यांच्यासमोर एक असं चित्रपट उभा करायचं की हे सगळं हेच म्हणजे जीवन. त्यामुळे आज बेरोजगारांचे तापे आहेत, महाराष्ट्र धगधगतो आहे, महाराष्ट्र धगधगतो आहे आणि यांच्या सगळ्या या वागण्यामुळे धगधगतोय. तुम्ही सातत्यानं आश्वासनं देत राहता, तारखा तुम्ही देता आणि पूर्ण करत नाहीत आश्वासनं, ही त्यांची पद्धत आहे. 15 लाखापासून सुरू आहे ती, सगळे जुमले करायचे बस, वेळ मारून न्यायची. आदरणीय उद्धवजींना सतवणारा हा शब्द वापरतो बरं का, राज्याचे मुख्यमंत्री कारभार करत असताना आणि त्यात कोविड सारखा तेव्हाही तुम्ही राजकारण केलं आणि त्यानंतर कुठे जरासा काळ नाही तर तुम्ही ताबडतोब एसटी महामंडळ विलीन करा, काय झालं त्याचं, तुम्ही पण गप्प राहता सगळेजण बरं का. हे सगळे मुद्दे आहेत, बेरोजगारांचा तांडाव भरतोय. काल परवा यवतमाळमध्ये 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 1200 अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या त्या जिल्ह्यात केल्या गेल्या वर्षभरात. विदर्भामध्ये काही नाही, शेतकरी आत्महत्या करतायत, बेरोजगारचे तांडे उभे राहत आहेत आणि समाज मन ढवळून निघालंय. जातीपातीच्या आरक्षणावरनं एकमेकांचे शत्रू म्हणून उभे राहिलेत. कोणी केलं हे, कोणी केलं हे? आणि मग एका बाजूला दुसरा तो विषय फिरवायचे, हे विषय त्यावेळी प्रश्न सोडवायचे नाहीत, सोडवता येत नाहीत, अपयश येत आहे, मग काय करायचं, मग धार्मिक मुद्दे घेऊन पुढे जायचं. आणि मग अशा वेळेला आपल्या समाज मन आणि आपल्या समाजानं आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सावध राहणं आवश्यक आहे. त्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब नेहमी प्रबोधन करत असतात, सांगत असतात काय घडतंय. आणि म्हणून एकेका विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघाचे आढावा बैठक घेताना ती आमच्या शिवसैनिकांची मन, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची मनं जाणून घेतात, मतं जाणून घेतात आणि त्या दृष्टीनं पाऊल पुढे दमदारपणे टाकण्याचा विचार सुरू असतो. मला कल्पना, ह्या विषय माझ्या अखत्यारीत येत नाही, ते सगळे नेते दुरुण नेते ते एकत्र बसले आणि ते सोडव. मला कल्पना नाही, अजूनही जागा वाटपाचं कुठली चर्चा झालेली नाही. ती जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुमच्या समोर येऊन सांगणार, ते काय दपवणार. आप जानते हो की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष के प्रमुख बार बार हमारे लोकसभा क्षेत्र के जो प्रतिनिधि है पदाधिकारी है उनको बुला के जानकारी लेते रहते, उन्हें जो राजनीति चल रही है उससे अवगत करा करते हैं, वो खुद भी अवगत करते हैं, अवगत करा भी लेते हैं. तो दोनों चीजें एक दूसरे से संवाद से होती है और उनको कहते हैं कि आज देश पर इतनी बड़ी समस्या है, महाराष्ट्र तो कलंकित हो रहा है पूरे देश में, यहाँ से तो सारे उद्योग जा रहे हैं, अब हमारी यहाँ लड़ाई आरक्षणों की इतनी गहरी हुई है, इतनी गंभीर हुई है, उसकी आग लगाने वाले चिंगारी लगाने वाले तो यही लोग थे ना. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहब जब मुख्यमंत्री थे तभी इन्होंने वो जो हमारे एसटी महामंडल है उसके बारे में बात की थी, ये आरक्षण के बारे में बात की थी, 40 दिन में कर दे. तारीख तो आप दे रहे हो ना, तारीख देकर आप लोगों को आश्वासित करते हो लेकिन काम पूरा नहीं करते हो, इससे लोग बहुत गुस्से में है. अभी आरक्षण का मुद्दा या मसला हुआ है, दूसरी तरफ बेरोजगारी है, किसान आत्महत्या कर रहा है, जवान कश्मीर के सीमा पर मर रहे हैं, कुछ नहीं. बस हम धर्म की अप्पू की गोली आपको दे देंगे, उसमें सभी को भ्रमित करेंगे और भ्रमित करने का काम राजनीति, ये गंदी राजनीति इस देश में हो रही है. सबसे बड़ी विटंबना इस बात की है कि हम एकता की बजाय विभाजनकारी विचारों की नींव इतनी गहरी कर रहे हो कि एक दूसरे के सामने लोग जात को लेकर, धर्म को लेकर,
देश को भूलकर दुश्मन खड़े हो जाए, ये काम सत्ता पक्ष कर रहे हैं, यही तो गंभीर समस्या है देश की। सीट बंटवारे की क्लैरिटी आ गई है महाविकास। आप इतनी गंभीर समस्याओं से इस समस्या पे क्यों जाते हो? जब चुनाव आएगा तो बंटवारा होगा, बंटवारा होगा तो क्या बताएंगे? नहीं बताएंगे ना, उसपे क्या है छुपाने वाली बात है? अब तो कुछ नहीं हुआ है, चर्चा भी नहीं हुई है, अब तो यही चल रहा है, जब चर्चा होगी तो बात कर लेंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।